एकतर ज्या पद्धतीची कारवाई ही जयंतराव पाटील साहेबांवर झाली, तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या सामान्य व्यक्तीला जर विचारलं तर त्यांचं हेच एकच मत आलं की कर्नाटकाचा इलेक्शनचा रिझल्ट बघितल्यानंतर ही कारवाई होणं साहजिकच होतं आणि एकावरच थांबेल का असाही प्रश्न सामान्य लोकांना आहे। माझं एक व्यक्तिगत मत आहे आणि कदाचित हे सगळ्यांचंच मत आहे, अशा पद्धतीचं राजकारण हे योग्य नाही। अशा पद्धतीने आपण दबावतंत्र जर आणलं जात असेल तर हे लोक स्वीकारत नाहीत। राजकारण जे असावं ते समोरासमोर असावं आणि एक प्रॉपर डिस्कशन आणि कुठंतरी एक संभाषण आणि जे काही मुद्दे तुम्ही आणाल, जे तुम्ही कराल, जे तुम्हाला महाराष्ट्रासाठी करायचं आहे, ह्या मुद्द्यावरच राजकारण झालं पाहिजे। अशा पद्धतीने राजकारण जर होत असेल, किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने, हाउ मेनी लाईव्ज हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाउ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस। नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी। तर आजपर्यंत कुणीही बघितलेलं नाही आणि हे लोक आणि कुणीच आणि खास करून महाराष्ट्राचे लोक हे स्वीकारत नाही। माझा त्याच्याशी संबंध नाही आहे, मात्र संबंध नसताना किंवा त्याच्यामध्ये शेअर भागीदार नाही असं ते म्हणतायत, असं असताना सुद्धा मला त्याच प्रकरणावरून नोटीस का पाठवली जाते? किंवा जयंत पाटलांनी शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर जी आग्रही भूमिका घेतली होती ती भूमिका कुठं तर थोपवण्यासाठी ईडीचा वापर केला जातो असं वाटतं? नाही, त्या भूमिकेसाठीच ही कारवाई झाली असावी असं मी म्हणणार नाही, पण कारवाई ही राष्ट्रवादीच्या नेत्यावर झाली। आजचं महाराष्ट्राचं वातावरण जर आपण बघितलं तर हे भाजपच्या बाजूला आहे असं दिसत नाही। मग जे कारवाई केली जाते जी महाराष्ट्रात असू नये तर कुठल्याही राज्यात, ही भाजपच्या विरोधात असणाऱ्या पार्टीवरच केली जाते। आणि मग जयंतराव पाटील साहेब तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे, त्यांच्यावर जर कारवाई होत असेल त्यामुळे काही लोक घाबरतील, काही लोकांना भीती वाटेल, म्हणून ही कारवाई केली असावी असा एक मत सगळ्यांचंच झालेलं आहे। आव्हाडांना सोबत असलेलं बघायला मिळालं त्यांच्याबरोबर, पण इतर कुठलेही नेते का दिसत नाही? इतर सगळे कार्यकर्ते रस्त्यावरती आणि नेते मात्र ऍब्सेंट। पवार साहेबांवर जेव्हा अशा पद्धतीनेच एक पत्र जेव्हा आलं होतं ईडीचं, तेव्हा तिथे ईडीच्या ऑफिसच्या बाहेर कार्यकर्तेच होते। जे काही नेते असतील ते नेते पवार साहेबांबरोबर तरी होते, फोनवर संपर्कात होते, त्यामुळे अशा पद्धतीने भेदभाव करणं योग्य नाही। एखाद्या नेत्यावर जेव्हा कारवाई होत असते तेव्हा त्या कारवाईचा विरोध करण्याच्या काही वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात। कार्यकर्ते हे लगेचच त्याच्यावर रिॲक्ट होत असतात, भावनिक असतात, त्यांनी तिथं रिॲक्शन दिलेली आहे। काही लोक व्यक्तिगत लेवलला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होत असतात, त्यामुळे तुम्ही पवार साहेबांच्या बाबतीत जर बघितलं तर अख्खा महाराष्ट्र तिथं होता, त्यामुळे तिथंही काही नेते होते नव्हते, त्यामुळे नेते तिथं नाहीत म्हणजे त्यांचा पाठिंबा हा जयंतराव पाटील साहेबांच्या पाठीमागे नाही, अशी जी काही चर्चा या महाराष्ट्रामध्ये मीडियाच्या माध्यमातून ते विरोधक करत आहे, खरंच ती हास्यास्पद गोष्ट आहे। दादा, कर्जत बाजार समितीची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये तुमच्या पक्षाचेही 9 सदस्य आलेले आहेत, विरोधी पक्षाचे 9 सदस्य आहेत, त्यामुळे आता तिथं सभापती कोणाचा होणार, उपसभापती कोणाचा होणार याच्यावरून बरीच चर्चा आहे, कारण फेर मतमोजणी घेऊन सुद्धा 9-9 सदस्य राहील। विषय एवढाच आहे की 9-9 जेव्हा उमेदवार निवडून आले त्या गोष्टी स्वीकाराव्या लागतात, पण काही लोकांना रडीचा डाव खेळायचा असतो। रूलमध्ये नसताना सुद्धा, संविधानिक नसताना सुद्धा, निकाल दिल्यानंतर सुद्धा फेरमोजणी केली जाते, ह्यालाच तर आपण अहंकार म्हणतो ना। जाऊ द्या, भाजपच्या लोकांना अहंकार आहे, प्रशासकीय अधिकाऱ्यांना दबाव आणतात, जे काय करायचं करा, जे कराल ते 2024 कराल ना, त्यानंतर लोकांची सत्ता या राज्यात म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता येईल तेव्हा लोकांच्या बाजूनी जे योग्य ते केलं जाईल, पण जे लोक चुकीच्या पद्धतीने वागले आहेत त्या लोकांचं काय करायचं ते आपण नंतरच बघू। दादा, नगरचा एक प्रश्न आहे की रोहित दुसऱ्या बाजूला नाना पटोले माढा मतदारसंघ आमचाच आहे सोलापूर सोबत असा दावा करतात। पार्टी असू द्या, बिझनेस असू द्या, समाजकारण असू द्या, सगळ्याच गोष्टींमध्ये नेगोशिएशन असतं।
तो नेगोशिएशनचा भाग आहे. जेव्हा ॲक्च्युअल नेगोशिएशन केलं जाईल तेव्हाच कळेल ना कुठला मतदारसंघ कोणाला मिळतो आहे, काय समीकरण आहेत. त्यामुळे इलेक्शन सुरू व्हायच्या आधी सगळेच सगळ्या सीटवर क्लेम करतील, पण जेव्हा वेळ येईल काही लोकांना काही भागातून काही मतदारसंघातून माघार घ्यावा लागेल, काही लोकांना सहकार्य करावं लागेल, यालाच तर राजकारण म्हणतात. आणि जर तिन्ही पक्ष एकत्रित असतील, सगळंच माझं म्हणून चालत नसतं, कुठं ना कुठं ते सहकार्य हे करावंच लागतं. आणि महाराष्ट्रातले लोक या तिन्ही पक्षाकडे फार अपेक्षेने बघत आहेत की स्वतःचं हित पुढे करतात का लोकांचं हित पुढं करून काही ॲडजस्टमेंट करून भाजपच्या विरोधात लढून भाजपला सत्तेच्या बाहेर कसं आणावं यासाठी तिन्ही पक्षाने प्रयत्न करावेत. आज ते बोलतील, उद्या जेव्हा नेगोशिएट होईल तेव्हा कदाचित ते बोलतील, त्यावेळेस बोललो होतो पण आता आमचं हे ठरलेलं आहे. नगरमध्ये विखे पाटील आणि आरबीआय ही स्वतंत्र किंवा स्वायत्त संस्था असताना देखील त्याच्यावरती जसं बाकीच्या यंत्रणांचा वापर केला जातोय, दुरुपयोग केला जातोय, तशाच पद्धतीनं आरबीआयचा देखील दुरुपयोग होतोय असं तुम्हाला वाटतं का? कारण 2000 नोट जी बंदी पुन्हा रद्द केली त्यावरून बरेच आरोप. डिमॉनिटायझेशन जेव्हा झालं होतं तेव्हा गरीबच अडचणीत आला होता. आत्तासुद्धा 2000 रुपयाचं जे काही डिमॉनिटायझेशन पण छोट्या प्रमाणात जे केलं गेलं त्याच्यामध्ये छोटे व्यावसायिक अडचणीत येणार आहे, श्रीमंताचं कुठेही काय बिघडत नाही. विषय एवढाच आहे की कुठलाही निर्णय घेत असताना त्याचा प्रभाव राजकीय दृष्टिकोनातून बघत असताना त्याची दुसरी बाजू जी आहे सामाजिक दृष्टिकोन तो सुद्धा बघितला पाहिजे. जेव्हा पहिलं डिमॉनिटायझेशन झालं तेव्हा आपले जे माजी पंतप्रधान आहेत त्यांनी मनमोहन सिंग साहेबांनी सांगितलं होतं टप्प्याटप्प्याने करा, 2000 रुपयाचं जे काही डिमॉनिटायझेशन ते टप्प्याटप्प्याने करतात. 6-7 वर्षानंतर त्यांना मनमोहन सिंग साहेबांचं महत्त्व कळालं, हरकत नाही. आता तरी मनमोहन सिंग साहेब जे बोलले ते त्यांनी स्वीकारलं, त्यामुळे कुठं ना कुठंतरी भाजप हे आता स्वीकारतंय की काँग्रेस नाही तर अनुभवाला काही ना काहीतरी किंमत असते. नगरचा प्रश्न आहे तुमचा, विखे पाटील आणि तुमची छुपी युती आहे असं राम शिंदेने आरोप केलाय, त्यांचा वाद अजून मिटलेला नाही, खरं काय नाही? तो भाजपचा अंतर्गत विषय आहे. राम शिंदे आणि विखे साहेब या दोघांनी एकत्रित बसावं आणि सांगावं त्या दोघांमध्ये कोण मोठा नेता आहे. जे काय ठरेल ते त्यांचे कार्यकर्ते स्वीकारतील, पण कधीकधी एखादं वक्तव्य करत असताना कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडण्याची काही लोकांची सवय असते, त्यामुळे काही लोक स्वीकारतात जो काही रिझल्ट असतो, काही लोक स्वीकारत नाही. वर्चस्वाची लढाई म्हणता येईल का? वर्चस्वाची नाही, कदाचित त्यांची अपेक्षा असावी की येत्या काळामध्ये त्यांना मंत्रीपद मिळेल, आणि मंत्रीपद मिळत असताना त्यांचं कर्तृत्व किती हे मंत्री असताना अख्ख्या दुनियाने बघितलेलं आहे. त्यामुळे मंत्रीपद आता त्यांना मिळालं तर फक्त एकच कारण असेल की ते कर्जत जामखेडमध्ये राहतात आणि माजी तिथले आमदार आहेत, त्याच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरं कुठलंही कारण नसावं. आणि जर त्यांना मंत्रीपद मिळालं तर मग पालकमंत्री कोण होणार हाही प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे आधीपासूनच फिल्डिंग अशी करायची की जे पालकमंत्री आहेत त्यांचं नाव कुठेतरी खराब व्हावं. पण कसं आहे हे राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही असताना ह्या गोष्टी आम्हाला कळतात, पण दुर्दैव असं टपरीवर बसणारा एखादा व्यक्ती असू नये तर चहा विकणारा एखादा व्यक्ती असू नये सामान्य व्यक्ती असू त्यालासुद्धा ही स्ट्रॅटेजी कळते. आता तो त्यांचा विषय आहे, त्यांनी काय करावं आणि कोण मोठा नेता तो त्यांनी ठरवावं. लढत असताना आम्ही त्यांच्या विरोधात लढणारच आहोत. उद्धव ठाकरे यांच्यावरची टीका करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी परवाच्या त्यांच्या सभेमध्ये लोक माझा संघातीमधला उतारा वाचून दाखवला. पवारसाहेब जे बोलत होते तेच आम्ही बोलत होतो आणि आम्ही बोललो तर आम्ही महाराष्ट्र दुरी ठरलो असं. ते उद्धव ठाकरे साहेबांच्या बाबतीत बोलले म्हणून महाराष्ट्र द्रोही झाले असं आम्ही म्हणलोच नाही. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात काही लोक बोलत होते, महात्मा फुलेंच्या बाबतीत बोलत होते, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बाबतीत बोलत होते, तुकोबारायांच्या बाबतीत बोलत होते, तेव्हा भाजपचे हे सगळे नेते शांत बसले होते. जेव्हा सुशांत सिंग राजपूतचा विषय आला, मुंबई पोलीसची नाव खराब करण्याचा प्रयत्न फक्त बिहारच्या इलेक्शनसाठी झाला, तेव्हा हे सगळे शांत होते. आणि ते शांत होते म्हणून आम्ही त्यांना राज्याचे द्रोही म्हणत होतो. ते सीएमच्या विरोधात बोलत होते म्हणून राज्य द्रोही नव्हते. त्यामुळे उगाच कुठलं लिंक दुसरीकडे लावू नका.
तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही सत्तेत असताना नसताना वागला हे सामान्य लोकांनी बघितलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या विरोधात जी भूमिका काही लोक घेतात जसं मेळगावमध्ये जाऊन तिथं प्रचार त्यांनी केला त्याच्यावरूनच कदाचित काही लोक त्यांना महाराष्ट्राच्या विरोधात असणारा पक्ष असं म्हणले असावेत आणि अनेक गोष्टी महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या आहेत त्या होत असताना काही लोकांनी बघितलेलं आहे आणि ते खास करून सामान्य मतदारांनी बघितलेलं आहे त्यामुळे ती मतदारांची भूमिका आहे ते लोकशाहीच्या मदतीने व्यक्त होतील तेव्हा होतील. कर्नाटकच्या निकालानंतर ज्या पद्धतीने महाविकास आघाडी आनंद साजरा करते त्याच्यावरती बेगानी शादी में अब्दुल्ला दिवान अशी प्रतिक्रिया पण फडणवीसांनी दिली. त्यांची काय प्रतिक्रिया याच्याकडे न बघता आम्ही जल्लोष का करत होतो. कर्नाटकाच्या इलेक्शनमध्ये पैशाचा वापर भाजपकडनं अफाट झाला, ताकदीचा वापर झाला, वेगळ्या वेगळ्या एजन्सीजचा वापर झाला, मोठे मोठे नेते तिथं प्रचाराला गेले होते, महाराष्ट्रातले आणि इतर राज्याचे आमदार 15-15 दिवस तिथं राहत होते आणि एवढी ताकद लावल्यानंतर दबावतंत्र करूनसुद्धा पैशाचा वापर करूनसुद्धा लोकशाही कर्नाटकामध्ये जगली, लोकशाही कर्नाटकात जगली आणि ती लोकांनी जगवली याचा जल्लोष आम्ही महाराष्ट्रात करतो त्यात वाईट काय. आम्ही लोकशाहीच्या बाजूने जल्लोष करतो आहे. आम्ही तिथं सरकार फक्त काँग्रेसचं आलं म्हणून जल्लोष करत नाही. लोकशाही अजून मेलेली नाही. पोपट कोणाचा मेला याच्यापेक्षा लोकशाही जगली पाहिजे. त्यामुळे यासाठी आम्ही सर्वजण जल्लोष करतो. त्यांना त्या बाबतीत का वाईट वाटतंय तो त्यांचा व्यक्तिगत राजकीय विषय आहे. केंद्रातला UPA सरकार घालवण्यामध्ये ज्यांचा मेजर रोल होता ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या UPAचा घटक बनू पाहत आहेत त्यावर तुमचं मत. आमचं एकच मत आहे की ज्या ज्या लोकांना वाटतं लोकशाही जगली पाहिजे टिकली पाहिजे त्या त्या पक्षांनी एकत्रित आलं पाहिजे आणि एकत्रित येत असताना काही प्रमाणात आपल्याला कुठं ना कुठं ते कॉम्प्रोमाइजसुद्धा करावा लागणार. विचारात नाही पण सीटमध्ये कॉम्प्रोमाइज करावा लागेल. ते प्रकाश आंबेडकर साहेबांचा पक्ष असू द्या, आप असू द्या, नाही ते इतर काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, नाही ते शिवसेना असू द्या, कुठेही व्यक्तिगत हित पुढं न आणता भाजपला आणि एका अशा शक्तीला जो लोकशाहीच्या विरोधात आहे त्याला कसं आपल्याला मागे सारता येईल यासाठी जे काय कॉम्प्रोमाइज करावं लागेल ते केलंच पाहिजे आणि ते जर नाही केलं तर लोक आपल्याला सुद्धा माफ करणार नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. थँक्यू. थँक्यू. छत्रपतींचा विचार म्हणजे